ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। सर नमस्कार। नमस्कार। आज दिनांक 14 जुलै 2023 तर काही अहिवाचा या अभियान अंतर्गत मध्ये हळदीला ग्रीन प्लॅनच्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यामध्ये आलेला आहे। तर सर आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव गंगाधर मोतीराम सूर्यवंशी, राहणार मनाठा तालुका, हदगाव, जिल्हा नांदेड। तर सर तुम्ही किती वर्षापासून ग्रीन प्लॅनची औषधी वापरता? 3 वर्ष वाईल, 3 ते 4 वर्षापासून वापरता। तर आपण यावेळेस सुद्धा हळदीसाठी आपण बेने प्रक्रियासाठी एसटी हे प्रोडक्ट दिलं होतं। बरं, एरवी हळद उगवण्यासाठी आपल्याला एक 20-25 दिवस लागतात, मात्र या एसटीच्या वापरामुळे किती दिवसामध्ये उगवण शक्ती झाली? 14-15 दिवस लागले। 14-15 दिवसामध्ये पूर्ण उगवण शक्ती झाली आणि कुठेही बाद नाही, पूर्ण हे आता सुद्धा हे चालूच आहे उगवण शक्ती, म्हणजे कुठलंही काही बाद राहिलेलं नाही। आणि एकंदरीत प्लॉट समान एक समान वाढ सुद्धा आहे, एक समान वाढ आहे, कुठे तुटी नाही, काही नाही, एकदम प्लॉट चांगला आलेला आहे। तर या एसटीच्या वापरामुळे इतर शेतकऱ्यांनी एसटी वापरलं पाहिजे का? वापरायला पाहिजे। मागं आपण तुरीसाठी सुद्धा, आपण मागच्या वर्षासाठी तुरीसाठी प्रोडक्ट वापरले, सोयाबीनसाठी वापरले, एकंदरीत प्रोडक्ट कसे आहेत? हे प्रोडक्ट दरवर्षी वापरतो, चांगले प्रोडक्ट आहेत, प्रत्येकाने वापरायला पाहिजे। आणि खर्च सुद्धा रासायनिक पेक्षा खर्च कसा आहे? कमी दरात होते, कमी आहे। आणि आपण आता एक जवळपास याला 25 दिवस झाले आपला हळदीच्या प्लॉटला, आता आपण खत देणार आहोत, डीएपी, भूमिपावर आणि रुडगाळ सोबत मिळून, आणि नंतर मग ड्रिचिंग घेणार आहोत। तर एकंदरीत रिझल्ट कसा वाटते? रिझल्ट चांगला, ड्रिचिंग केली नाही एकदा मी, एक ड्रिचिंग झाली, आता खत टाकायचं आहे। तर कसा वाटते रिझल्ट एकंदरीत? रिझल्ट चांगला वाटते। चालते, धन्यवाद। तुम्ही काळी आई वाची अभियानामध्ये सामील झालात, ग्रीन प्लॅनेट प्रोडक्ट वापरले, विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न या अभियानामध्ये सामील झाल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। नमस्कार गुरुजी।